wake your ass up, cause it's time to go beast mode. काय म्हणती पब्लिक, काय बोलती पब्लिक? तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं चपरासी पार्टच्या नव्या अध्यायामध्ये। मित्रांनो, मागे अनमोलनी मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की या फेम बक्षीणवरती 3-4 पार्ट बनवून काय, एक मूवी जरी बनवली तरी कमी पडेल, इतका हा शेटरोग भयंकर पसरलाय मराठी युवा पिढीमध्ये। असंख्य इन्फिनिटी संपणारच नाही इतकी घाण आहे। जर या शेटरोगवाल्या रिलस्टारची ऑडियन्स, त्यांची जनता त्यांना हिरो आयडल मानत असेल तर मला विलन मानायला काय हरकत नाही। सोशल मीडियावरती चांगले आणि वाईट कॉन्टेंटमध्ये स्टॅबिलिटी पाहिजे, मग मी तिथला थॅनोस जरी बनला तरी मला चालेल। तर मागे आपण मराठीमधले भरपूर कॉन्टेंट क्रिएटर बघितले होते, मोटिवेशनल, इमोशनल, भाईगिरी, कॉमेडी, या सगळ्यांचे विचारधारा सारखेच आहेत। रिश्ता वही सोच नाही, सगळ्यांची एकच चीड आहे, यांना जर कोणी छपरी बोललं की यांना लय राग येतो। लय काय म्हणतोय ते छपरी क्रिएटर? छपरीला छपरी नाही बोलणार मग काय विद्वान म्हणायचं? यांच्या डोक्यामध्ये छपरी वर्ड पासून लय गैरसमज भरलेला दिसतोय। छपरी क्रिएटरची डेफिनेशन काय असते हे तुम्हाला मी सांगतो आता। मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आपला सब्जेक्ट, बॉडी फुल विद्रुप्त असते, अंगावर झगामगा कपडे आणि दाखवरे शर्टामध्ये 500 ग्रॅम मुंग्या टाकल्यासारखं त्यांचं शरीर हलत असत आणि हात कठपुतल्यांसारखे हलत असतात आणि मान 45 डिग्री वरती लेफ्टला आणि 45 डिग्री राईटला खालती हलत असते आणि तोंडात आपण हिपले डायलॉग। ओ शेट, जगात असं गाव नाही जिथं सायकिंग गाडीचं नाव नाही आहे। तर मी तमाम काय वाढवायला सांगतो, तुमचा मुलगा जर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असेल तर त्याच्या भविष्य संकटामध्ये त्याला सायकिंग गाडीचं नाव नाही आहे, त्याला मच्छरच्या वाटेत चुपून काढा। असं गाव नाही जिथं सायकिंग, वाद घातले नाही वाद वाढत जातात, त्यामुळे आम्ही 2 थोबाडे देऊन भांडणं मिटून घेतो। तत्वज्ञानी दीदी काय उच्च विचार सांगते, या दिदींवरती पण या ताईंचा प्रभाव पडलेला दिसतो वाटतं। शिव्या कधीच देऊ नये, कारण शब्दाने शब्द वाढत जातो, शक्यतो मारामारीने भांडणं सोडव। वाद घातल्याने वाद वाढत जातात, त्यामुळे आम्ही 2 थोबाडे देऊन भांडणं मिटून घेतो। मारामारी करून भांडणं मिटवायचं म्हणताय, कुठून येतात असे विचार? पुतीन आहे का तुम्ही? कधी कधी हा फॉर्म्युला चालून जातो पण प्रत्येक वेळेस नाही। काय वाद घालताय? वाद घालून कुठं भांडण मिटती का? मारा नाही एकमेकाला? वाद घातल्याने वाद वाढत जातात, त्यामुळे आम्ही 2 थोबाडे देऊन भांडण मिटून घेतो। मीनवाइल हाऊस नाही प्रसिद्ध व्हायची तर कशाला फेमस होता ताई? काही यायला तर पाहिजे ना। आणि कोण आहे ते लोक ज्यांचा तुम्हाला घमंड तोडायचा आहे? नातेवाईक ना। आणि हे असं आकाशामध्ये प्रोफाईल दाखवल्यावरती घमंड तुटतो का? इस प्रकार की बचकाना बातें किसी के गले नहीं उतरती, लोग मजाक उडाते। हे असे आबाळ हेपले डायलॉग मारून तुटणार नाही घमंड कोणाचा। आता इथपर्यंत आलीये, परत जा। हाऊस नव्हती प्रसिद्ध व्हायची पण काय लोकांचा घमंड तोडण्यासाठी आलेत मी। काय माहिती कसं काय, नेहमी सुंदर स्वप्न आणि सुंदर विचार फक्त तुझेच येतात। तिला सुंदर स्वप्न विचार माझे येत असं काय माझ्यात? मी तर तुला ओळखत पण नाही ताई। काय माहिती का मला असल्या व्हिडिओ इंस्टाग्राम सारखा का दाखवतो रील्स मध्ये? नेहमी फर्स्ट पर्सन टोन मध्ये कॅमेराकडे बघून बोलायची गरज आहे का? आता मी अनमोल कोळीच्या ऑडियन्स सोबत बोलतोय आणि यात आहे त्यांच्या प्रियकराशी बोलताय, फरक आहे। प्रियकराशी बोलायचं तर चॅट वर बोला, व्हिडिओ कॉल लावून बोला, DSLR मध्ये रील शूट करून काय सांगायची गरज आहे? गैरसमज होतो, जावा ना व्हिडिओ कॉलवर बोला, नाही तर आरशा समोर मोबाईल घेऊन स्वतःशी बोला। या ताई अशी एकमेवनी अशा अजून ताई आहेत ज्यांना त्यांच्या रिलेशनशिप मधले प्रॉब्लेम सोशल मीडियावरती शेअर करायला आवडतं आणि यांना बघणारी ऑडियन्स चिल्ले पिल्ले कमेंट करून झाडावर चढवता। नाईस व्हिडिओ, खरंय हा, ट्रू हा, व्हेरी ट्रू। मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, तुम्ही लय भारी ऍक्टिंग करता, फॉलो बॅक द्या ना प्लीज। अरे पहिले बघून तर घ्या, तुमचे फेवरेट रील स्टारचे विचार 5-5 मिनिटाला कसे चेंज होता। बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ तर आहे पण आय एम सॉरी, आता तेवढी तुझी लायकी नाही। बापरे लायकी, थांबा
पर्सनॅलिटी चेंज होईल आता. तो माघारी येणार नाही हे मला माहिती आहे, पण तरीही मी त्याच्या मेसेजची वाट बघते. एकतर्फी तर एकतर्फी, पण आजही मी त्याच्यावरच प्रेम करते. काय पोरगी यार, एका निर्णयावरती ठामपणे राहता येत नाही का? पहिले म्हणतात लायकी नाही जा, नंतर एकतर्फी तर एकतर्फी, पण आजही मी त्याच्यावरच प्रेम करते. केना क्या जाते हो दीदी? अरे रिल्सच्या लोकांचे 5-5 मिनिटाला पर्सनॅलिटी चेंज होत आहे हे बघून तर अपरिचित कचऱ्याच्या डब्यात जाऊन जीव देईल. तुम्हाला सांगतो हा शेट रोग एक डिजिटल पॅन्डेमिक, याच्यामध्ये चांगले चांगले मुलं सुद्धा ओ शेट हॅशटॅग स्वतः मी हॅशटॅग वैयक्तिक अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतात. फॉर एक्झाम्पल ह्या दीदी चांगले ऍक्टिंग स्किल्स आहे, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, पण काय करता, जे सगळेच करणार तर तेच करायला लागणार ना, नाहीतर मग आउटडेटेड होऊन जाणार तुम्ही. मग काय, कॉपी पेस्ट डायलॉग इज कॉन्टेंट, या पण ओशेट कॅटेगरी वाले व्हिडिओ बनवता. तो दिवस नक्कीच येईल ज्या दिवशी माझे विरोधक पण मला फॉलो करतील. हॅशटॅग स्वतःमी. जेव्हा कोणी मुलींना मेकअप वरून जोक मारत तेव्हा जेव्हा पाहुणे घरून जाताना तुमच्या हातात 100 नोट देतात, तुमच्या लहान भाऊ बहिणीला 10-10 नोटा देतात. वैजारी लहान असताना मी स्वप्न मोठी बघतो, मुकटचे सल्ले तुमच्याकडे राहू द्या, मी माझ्या मर्जीने जगतो. दुःख दर्द पीडा दिसून येते तुझ्या बोलण्यामध्ये, मी समजू शकतो. आमचा अनमोल पण तेच करतोय, इंजिनिअरिंग रिलेटिव्हचं काम आहे रे सल्ले देणं, एवढं लक्ष नसतं त्याचं. पण अशा पद्धतीने जर समजवशील तर पळून जातील ते. बोलताना असं कोणी एवढी कोणी मान हलवतो का? अंडरटेकरने टॉमस्टोन पायड्रेवर दिलंय जसं काय. इंजिनिअरिंग झाली, डिग्री भेटली, मग आता जॉबचं काय? पण सोड झाल्या तुला काय सांगाय, किती दिवस बेरोजगार राहणार असून? वैजारी लहान असताना मी स्वप्न मोठी बघतो, मुकटचे सल्ले तुमच्याकडे राहू द्या, मी माझ्या मर्जीने जगतो. तर मंडळी आजचा कार्यक्रम इथं संपूया, विषय मस्करीत मांडलाय त्यामुळे कोणी मनावर घेऊ नये. आणि डाउनलोड करायला विसरू नका बिनोमो, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. शेवटनलाच सांगतो सगळ्या युट्यूबर्सला, आता इथून पुढे 1 रोज पडला ना बघून घ्या. आता इथून पुढे 1 रोज पडला ना बघून घ्या. आता इथून पुढे 1 रोज पडला ना बघून घ्या. I'm sad ye karna padega.